मित्रांनो नमस्कार। आजचा दिन विशेष या सदरामध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। आज 19 मार्च आजचा दिन विशेष 1972 भारत व बांगलादेश यांच्यात मैत्रीचा करार झाला। १८४८ लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्र या लेखनास प्रारंभ केला। १६७४ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्नी काशीबाई यांचे निधन। १७५४ मल्हारराव होळकरांचे एकुलते एक पुत्र व अहिल्यादेवी होळकर यांचे पती खंडेराव होळकर यांचे निधन झाले। २००३ अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराक देशाविरुद्ध युद्ध पुकारले। १८९७ चित्रपट संगीतकार दादा चांदेकर यांचा जन्म झाला। १८८४ आधुनिक भास्कराचार्य म्हणून ओळखले जाणारे किरुनाना लक्ष्मण छत्रे यांचे निधन। १९७८ वकील तसेच राजकारणी एम ए अय्यंगार यांचे निधन। १९३८ बालनाट्य लेखिका तसेच चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांचा जन्म। १९६२ पुणे येथील राजा केळकर संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले। अशाच प्रकारे दररोजचा दिन विषय जाणून घेण्यासाठी तसेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी एज्युटेक कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वर असणारं बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। धन्यवाद।